नमस्कार मित्रांनो, मी विजय कुमार अशोक नरवणे आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये बुद्धिमत्ता, गणित या विषयातील प्रत्येक ट्रिकचे स्पष्टीकरण पाहत आहोत. प्रश्न कितीही अवघड असू द्या, 30 सेकंदाच्या आत उत्तर कसं काढायचं ते आपण 20 सप्टेंबरच्या ऑनलाईन क्लासपासून पाहत आहोत. दररोज सायंकाळी 6 वाजता आपल्या विजय कुमार नरवणे या चॅनलवर ऑनलाईन क्लास असतो. मित्रांनो, तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही चॅनल अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या ऑनलाईन क्लासची लिंक ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल. ओके मित्रांनो, आपण प्रत्येक घटकाचं स्पष्टीकरण पाहत आहोत आणि तो प्रश्न कशा प्रकारे सोप्या पद्धतीने कमी वेळेत सोडवायचा हे पाहत आहोत. मित्रांनो, आजचा घटक आपण पाहणार आहोत अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. मित्रांनो, आजचे प्रश्न जशाला तसे मेन परीक्षेला पडलेले आहेत, जशाला तसे म्हणजे यातले संख्या सुद्धा चेंज होत नाहीत, त्यासाठी आयएमपी प्रश्न आहेत. मित्रांनो, याला आयएमपी करा प्रत्येक प्रश्नाला. चला आजचा पहिला प्रश्न पाहूया. 1 ×√3 ÷ 1 ×√3 ÷ 4 ÷ --†√9 ÷ 10 हे सोडविल्यास मिळणारे उत्तर किती? मित्रांनो, ज्यावेळेस असा प्रश्न येतो त्यावेळेस मुलं घाबरून जातात, कारण प्रश्न जास्त मोठा आला की उत्तर कसं काढायचं हे समजत नाही. परंतु मी पहिल्या ऑनलाईन क्लास पासून सांगत आहे, जेवढा प्रश्न मोठा असेल शाब्दिक तेवढं उत्तर काढणं सोपं असतं. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हातात पेन न घेता सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. काय सांगत आहे पहा, हातात पेन न घेता सुद्धा उत्तर तुम्ही काढू शकता. आता याच प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा. मित्रांनो, डायरेक्ट उत्तर काढण्यापेक्षा प्रथम आपण ह्या दोघांचे एक स्पष्टीकरण करून पाहूया, त्यानंतर तुम्हाला मी ट्रिक्स सांगेल काय ट्रिक्स आहे ते. ओके मित्रांनो, प्रथम आपण यांचं स्पष्टीकरण करूया. या सर्वांची बेरीज किती येते असा प्रश्न आहे. मित्रांनो, या सर्वांची बेरीज, आता या ठिकाणी सुद्धा 1 ÷ 4 ÷ 5 आहे, या सर्वांची बेरीज किती येते असं उत्तर काढायचं आहे आपल्याला. मित्रांनो, सोपा आहे का प्रश्न? मुलांना घाबरून आला आहे, पण घाबरायचं नाही, उत्तर तोंडी येणार आहे, पण त्यासाठी स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. 5 सेकंदाच्या आत उत्तर येणार आहे. प्रथम आपण हे सोडून पाहूया कशा प्रकारे उत्तर येणार आहे. ओके, 1 ÷ 1 ÷ 2 म्हणजे याला असं कसं येणार, 1 ÷ 1 ÷ 2 म्हणजे किती मित्रांनो, 2 ÷ अगोदर आपण ह्या दोघांची बेरीज करायला. ओके, 1 ÷ 2 ÷ 3 = 6. ओके मित्रांनो, छेद सारखा आहे का पहा, नाही वेगळा आहे. मग कसं करायचंय, छेदामध्ये तिरकस, दोघांचा छेदाचा गुणाकार, 6 × 2 = 12. खूप महत्वाचं आहे हे सिम्बॉल, तुम्हाला सर्वांना माहित आहे. छेदाचा गुणाकार, तिरकस गुणाकार वर अंशाचा आणि छेदाचा, छेदाचा गुणाकार केला. आता तिरकस करूया, 1 ×6 = 6 ÷ 2 ×1 = 2. उत्तर किती आलं मित्रांनो, 8 ÷ 12. हे का सांगत आहे मित्रांनो, तर तुम्हाला हे ट्रिक समजणं खूप महत्वाचं आहे. कशा प्रकारे उत्तर आपलं काही सेकंदामध्ये येते हे समजण्यासाठी मी सांगत आहे. ओके, हे समजणं महत्वाचं आहे. पहा, 8 ÷ 12 कोणत्या पाड्यात आहेत का पहा, 4 × 2 = 8, 4 × 2 = 12, 2 ÷ 3. मित्रांनो, आपलं जे उत्तर आलं ना ते ह्या ठिकाणी जे आपण बेरीज केली ना त्यातले दुसऱ्या संख्येमध्ये छेदामध्ये त्या दोन्ही संख्या आहेत. पहा, ज्या दोघांची आपण बेरीज केली ना त्याचं उत्तर कुठं आहे, दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदामधल्या संख्या म्हणजे उत्तर आहे. प्रत्येक क्रमवार संख्या ज्यावेळेस अशा गट येणार आहेत मित्रांनो, 1 ×2 ÷ 2 ×3 क्रमवार, एक मागची संख्या आणि त्याच्या पुढची संख्या, त्यावेळेस शेवटच्या संख्येमध्ये छेदामध्ये ज्या संख्या आहेत तेच आपलं उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी छेदामध्ये काय आहे, 9, पहिला छेदातली पहिली संख्या अंशात लिहायची आणि दुसरी संख्या छेदात लिहायची, झालं आपलं उत्तर. पेन सुद्धा हातात घ्यायची गरज नाही, हे तुम्हाला स्पष्टीकरणासाठी सांगितलं आहे. मित्रांनो, आपल्याला फक्त ह्या तिघांची बेरीज विचारलं असतं तर उत्तर काय आलं असतं मित्रांनो, 3 ÷ 4. पुढे 1 ÷ 4 ÷ 5 असतं तर उत्तर 4 ÷ 5. म्हणजे ज्यावेळेस अशा गटानं संख्या येतात
त्यावेळेस आपल्याला उत्तर काढण्यासाठी शेवटचा अपूर्णांक बघायचा. त्या अपूर्णांकामध्ये छेदात कोणकोणत्या संख्या आहेत, त्या छेदातल्या संख्येतील पहिली संख्या अंशात घ्यायची, दुसरी संख्या छेदात घ्यायची, ते म्हणजे आपलं उत्तर 9 अंश 10. मित्रांनो, मेन परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न हा असाच आलेला आहे, संख्या ह्याच आहेत. मित्रांनो, यासाठी या गणिताला IMP करा, समजून घ्या. एखाद्या वेळेस काही समज नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला, आजचा पहिला प्रश्न झालेला आहे, पुढचा प्रश्न समजून घेऊया. काय अडचण असेल तर कळवीत चला. मित्रांनो, सरळ रूप द्या. 1 अंश छेद 32 गुणिले 50 अधिक 1 अंश छेद 18 गुणिले 50 वजा 1 अंश छेद 32 गुणिले 18. मित्रांनो, मेन बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा, स्कॉलरशिपच्या मेन परीक्षेमध्ये सुद्धा असाच प्रश्न आहे. मित्रांनो, संख्या सुद्धा बदललेली नाही, त्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. असेच प्रश्न आपण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये आता घेत आहोत अगोदरपासून, आणि पुढे पण घेणार आहोत. मित्रांनो मित्रांनो, आपण गणितातील प्रत्येक घटक पाहिलेला आहे. शाब्दिक उदाहरण कसं सोडवायचं, नप्पा तोटा सरळ व्याज दशमान पद्धती, 30 सेकंदाच्या आत उत्तर कसं काढायचं. आता प्रश्न दिसायला मुलांना खूप अवघड वाटतो, मुलांना ह्याला सरळ रूप द्यायचं म्हणजे मुलांचे मार्क जातील अशी भीती वाटते मुलांना, कारण हे सोडवायचं कसं हेच माहीत नाही. त्यासाठी सांगत आहे, ज्या वेळेस पण असे उदाहरण येतील त्यावेळेस फक्त हे गट लक्षात ठेवा, तो गट आहे का, आणि तो गट असेल तर तुम्हाला पेन हातात घ्यायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर येईल तुम्हाला. फक्त आपल्या गटामध्ये त्या ट्रिक्समध्ये ते गणित आहे का बघायचंय. ओके, आता ज्या वेळेस पण असं गट येईल, कसा गट बघा, छेदातल्या दोन संख्या, त्या दोन संख्यांची बेरीज दोन्ही छेदामध्ये. पहा काय म्हणतो मी तुम्हाला, छेदातल्या दोन संख्या, त्या दोन संख्यांची बेरीज दोन्ही छेदामध्ये, अंशामध्ये एक. ओके पहा, आणि पुढे वजा 1 अंश छेदातल्या दोन्ही संख्या 32 18. ज्या वेळेस पण असा गट येईल त्यावेळेस ह्याचं उत्तर किती येणार आहे, डोळे झाकून उत्तर किती येणार आहे, शून्य. किती येणार आहे, शून्य. सोडवायची सुद्धा गरज नाही. आता स्पष्टीकरण पाहायचं आहे, खरंच उत्तर शून्य येतं का, मी सांगतो म्हणून उत्तर शून्य आलं, कशा प्रकारे उत्तर शून्य येतं, त्यासाठी आपण एक सोपं उदाहरण पाहूया. कोणतं, पहा, 1 अंश छेद 4 6 गुणिले 10, 1 अंश छेद 6 गुणिले 10 अधिक 1 अंश छेद 4 गुणिले 10 वजा 1 अंश छेद 6 गुणिले 4. मित्रांनो, या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहण्यासाठी हे प्रश्न समजून घ्या, यावरून आपल्याला याचं उत्तर काय येईल डिपेंडेंट कळेल. ओके पहा, 1 अंश छेद 6 गुणिले 10 अधिक 1 अंश छेद 4 गुणिले 10 वजा 1 अंश छेद 6 गुणिले 4, याचं उत्तर डोळे झाकून किती येणार आहे, शून्य. खरंच येतं का, फक्त म्हणण्यानं होत नाही, खरं येतं का ते कळणं महत्वाचं आहे. नाही सरने म्हटलं म्हणजे आहेच नाही, स्पष्टीकरण कळायला हवं खरंच कसं येतं. ओके पहा, प्रथम 1 अंश छेद 6 गुणिले 10 किती होतं मित्रांनो, 6 × 10 = 60. ओके, अधिक 1 × 1 = 4 × 10 = 40 वजा 1 अंश छेद 24, डोळे झाकून उत्तर शून्य येणार, फिक्स. पहा कसं येतं ते, हे IMP करा, असाच प्रश्न येतो परीक्षेला, संख्या सुद्धा बदलत नाही, आपण फक्त उदाहरणासाठी सांगत आहोत. ओके आता काय करायचं आहे, पहा, प्रथम यांची क्रिया करून घेऊया, छेद वेगवेगळा आहे. आताच आपण सिम्बॉल बघितलं, कोणतं, हे सिम्बॉल लक्षात ठेवा, कायमस्वरूपी छेद भिन्न असताना हा सिम्बॉल, छेदाचा गुणाकार 60 × 40, उत्तर किती आलं, 2400. छेदाचा गुणाकार, एक एक स्टेप कमी करायची, 40 × 1 = 40, तिरकस 60 × 60 वजा 1 अंश छेद 24. पहा, 40 × 60 = 100 छेद 2400 वजा 1 अंश छेद 24. ह्या ठिकाणी पहा मित्रांनो, वर 2 शून्य आहेत, खाली 2 शून्य आहेत, ते दोन्ही शून्य कट होणार. पहा इथं आलं 1 अंश छेद 24 वजा 1 अंश छेद 24,
दोन्हीकडे सेम आलं उत्तर किती आलं शून्य. दोन्हीकडे सेम आलं वजाबाकी आली म्हणजे उत्तर शून्य. पहा मित्रांनो डोळे झाकून उत्तर शून्य आलं. पण हा गट महत्वाचा मित्रांनो, ह्या दोन संख्यांची बेरीज दोन्हीकडे कॉमन मध्ये आली पाहिजे आणि वजा करताना ह्या दोन संख्या असा गट आला आणि अंशामध्ये एक असेल तर डोळे झाकून शून्य उत्तर. हे दोन्ही उदाहरणं खूप महत्वाचे आहेत, आय एम पी उदाहरण आहेत. पहिलं उदाहरण सुद्धा आणि आता आपण पाहिलेलं सुद्धा. यासाठीच मी स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो, व्यवस्थित पहा स्पष्टीकरण कशा प्रकारचं आहे. काही अडचण असेल तर विचारा. कोणत्याही प्रश्नाबद्दल अडचण असेल तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर 96 73 65 52 13 या नंबरवर तुम्ही विचारू शकता. स्पर्धा परीक्षेबाबत कोणताही प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असेल तर विचारा. चला पुढचा प्रश्न पाहूया. 2 ^9 4 ^3 and 6 ^18 या अपूर्णांकाची बेरीज येते किती. पहिला पर्याय 17 ^9, दुसरा पर्याय 16 ^9, तिसरा पर्याय 2 ^5, चौथा पर्याय 11 ^18. मित्रांनो असेच प्रश्न मुख्य परीक्षेला येतात, त्यासाठीच आपली तयारी चालू आहे. नवोदय परीक्षेमध्ये हेच प्रश्न आहेत मित्रांनो. स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेमध्ये असेच प्रश्न येतात. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये गणित विषयात असेच प्रश्न आहेत. पोस्ट भरतीमध्ये असेच प्रश्न आहेत. प्रत्येक स्पर्धा परीक्षेला अपूर्णांकावर मूलभूत क्रियावर आधारित प्रश्न पडतातच, त्यासाठीच आपण हे प्रश्न घेत आहोत. चला तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. प्रयत्न केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल मित्रांनो. चुकू द्या पण प्रयत्न करा. चुकत चुकत तुम्ही शिकणार आहात मित्रांनो. ओके ट्राय ट्राय डोंट क्राय. प्रयत्न करा. उत्तर आलं का चेक करा तुमचं. ज्यावेळेस पण असा प्रश्न येईल बेरजेचा प्रथम सर्व संख्या लिहून घ्या. चेक करा तुमचं उत्तर आलं का. 2 ^9 + 4 ^3. ट्रिक्स लक्षात ठेवा, फक्त ट्रिक्स लक्षात ठेवायची. अपूर्णांकाला कोणती ट्रिक्स सांगत आहे, प्रत्येक गणिताचे वेगळे ट्रिक्स आहे. आज जेवढे प्रश्न घेतले जाणार आहे तो प्रत्येक प्रश्न अपूर्णांकामध्ये वेगळा प्रश्न असणार आहे. आता पहा ज्यावेळेस पण अपूर्णांकाची बेरीज करायची असते त्यावेळेस अपूर्णांकाचा छेद सारखा करून घेणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो छेद सारखा करताना महत्वाचं आहे की खाली छेद कोणकोणते आहेत पाहून घ्या. 9 ^3 = 18. आता विचार करायचा आहे सर्वात मोठा छेद कोणता आहे, 18. ओके मग बाकीच्या संख्यांच्या पाड्यामध्ये 18 आहे का असा विचार करा. सोपी ट्रिक सांगत आहे, समजून घ्या काय सांगत आहे. 3 पाड्यात 18 आहे का. पहा 3 × 6 = 18 आहे. 9 × 18 आहे का. 9 × 2 = 18. दोघांच्या पाड्यात 18 आहे. हे ट्रिक समजून घ्या. म्हणजे हा दोघांचा छेद आपल्याला 18 करणं महत्वाचं आहे. छेद समान आले की आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो. समान छेद करण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आपल्या ह्या दोघांचा छेद किती करायचा आहे, 18. एकाचा तर आहे ना 6 ^18. आता आपल्या दोघांचा छेद 18 करायचा आहे. पहा सममूल्य अपूर्णांक पाहिलेला आहे आपण. ज्यावेळेस पण आता 9 ^9 = 18 करायचा आहे. म्हणजे 9 ला आपल्याला कितीने गुणा लागेल मित्रांनो, 9 ^18 करायचा आहे. म्हणजे 9 ला 2 ने गुणा लागेल. छेदाला ज्या संख्येने गुणले त्या संख्येला अंशाने गुणा. 2 × 4 = 4 ^18. एक संख्या आली, एकाचा छेद झाला. आता याचा छेद आपल्याला 18 करायचा आहे. तोंडी सुद्धा येतं, फक्त स्पष्टीकरणासाठी सांगत आहे. 4 ^3 आहे, छेद 18 करायचा आहे. 3 ला कितीने गुणले 18 होणार आहे, 3 ला 6 ने गुणले 18 होणार आहे. 3 × 6 आणि अंशाला आपण त्या संख्येने गुणायचं आहे. 6 × 24 = 3 × 18. पहा तिघांचे छेद समान झाले, तिघांचे छेद समान झाले. ओके आता यांची आपण बेरीज करू शकतो कारण हे समछेद अपूर्णांक आहेत. चला संख्या लिहून घेऊया. 4 ^18. छेद समान करून घेणं खूप महत्वाचं आहे. दुसरा 24 ^18 आणि तिसरा तर अगोदर दिला होता 6 ^18. छेद समान असल्यामुळे छेद जशाल तसा लिहा. ह्यांची बेरीज करा. 4 ^24 = 28. 28 × 6 = 34. 28 × 6 = 34. ओके 34 ^18. मित्रांनो ज्यावेळेस आता हे पर्यायामध्ये कुठे आहे का पहा, 34 ^18 कुठे आहे का, नाही. म्हणजे हा अपूर्णांक अजून संक्षिप्त होतो का पाहिजे. संक्षिप्त म्हणजे ह्या संख्येला कोणत्या भाग जातो का दोन्हीला. पहा दोन्ही संख्या सम आहेत, त्याच्यामुळे प्रथम आपण 2 ने भागायचं. सम संख्या असल्यामुळे 34 ने भागणे म्हणजे निमपट करणे. 34 ची निमपट 17, 18 ची निमपट
9. आता उत्तर आलं 17 अंश/9. आता हे पर्याय आहे का बघा, 17 अंश/9. हो, पर्याय क्रमांक एकच उत्तर आहे, म्हणजे अजून संक्षेप करायची गरज नाही. यासाठी महत्त्वाचं आहे की सर्वांचा छेद समान करून घेणं. छेद समान करण्यासाठी छेदाला कोणत्या संख्येनं गुणायचं हे महत्त्वाचं आहे. 9 होतं/18 करायचं आहे. 9 ला 2 ने गुणलं/6 ला, अंशाला पण 2 नच गुणायचंय. ओके, पुन्हा या ठिकाणी 4 अंश/3 आहे, 3 आहे, 18 करायचा होता, 6 ने गुणलं, अंशाला पण 6 ने गुणलं. मग नंतर या तिघांची बेरीज केली. बेरजेमध्ये उत्तर आपल्या पर्यायात नसेल तर संक्षिप्त रूप करा, 17 अंश/9, पर्याय क्रमांक 1. मित्रांनो समजलं असेल? यस म्हणत चला मित्रांनो. तुमच्या कमेंट म्हणजे माझी एनर्जी आहे मित्रांनो. तुम्ही जेवढ्या कमेंट जास्त करता तेवढं मी तुमच्यापर्यंत नवनवीन ट्रिक्स घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो कोणता पण घटक असू द्या गणितातील, कोणता पण म्हणतो, सरळ व्याज, शेकडेवारी, मित्रांनो दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची, काल मग आपण किती वर्षानंतरचा वार आपण काही सेकंदामध्ये काढू शकतो, कशा प्रकारे काढायचं, फक्त आपल्या विजय कुमार नरवणे या चॅनलमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये तुम्ही व्हिडिओ पहा. कोणता घटक सापडत नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कळवा, मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला पाठवेन. चला पुढचा प्रश्न पहा. 2 अंश/3, 3 अंश/6, 7 अंश/12, 17 अंश/36 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. पहिला पर्याय 17 अंश/36, दुसरा पर्याय 3 अंश/6, तिसरा पर्याय 7 अंश/12, चौथा पर्याय 2 अंश/3. मित्रांनो अपूर्णांकावर वेगवेगळे प्रश्न आहेत, लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांकावर कोणता पण प्रश्न येऊ शकतो. आपल्याला गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील तर अपूर्णांक हा घटक अति महत्वाचा आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये, नवोदयमध्ये तर आहे, स्कॉलरशिपमध्ये सुद्धा आहे. आता असा प्रश्न कसा सोडवायचा, सर्वात मोठा अपूर्णांक कसा काढायचा, ह्या ठिकाणचं सर्वांचे छेद वेगवेगळे आहे, आता उत्तर कसं काढायचं. ज्यावेळेस पण असे प्रश्न येतात त्यावेळेस पाहून घ्या छेद किती आहेत सर्वांचे, कारण छेद जर समान असेल तर आपण त्यांचा लहान मोठेपणा लगेच काढू शकतो, किंवा अंश समान असेल तर आपण लहान मोठेपणा काढू शकतो. ह्या ठिकाणी पहा, प्रथम छेद समजून घेऊया. 3 आहे, 6 आहे, 12 आहे, 36 आहे, प्रत्येकाचा छेद वेगवेगळा आहे. मग अशा वेळेस काय विचार करायचं, सर्वांचा छेद सारखा करता येईल का, म्हणजे सर्वांना समछेद करता येईल का, कारण समछेद केल्यानंतर आपल्या लहान मोठेपणा काढता येतो. मग ह्या ठिकाणी सर्वात मोठा छेद कोणता आहे, 36 आहे. मग बाकीच्यांच्या संख्याचा छेद 36 करता येतो का, पहा 12 ला 36 करता येईल, 12 × 3 = 36. 6 ला 36 करता येईल का छेद, 6 × 6 = 36. 3 ला 12 ने गुणल्यावर 36, म्हणजे प्रत्येकाचा छेद समान केल्यावरच आपल्या लहान मोठेपणा काढणं सोपंच आहे. चला करून पाहूया आपण. 2 अंश/3, 2 अंश/3 आपण त्याचा 36 करायचा आहे छेद. आपल्याला 3 ला किती ने गुणावं लागेल, 12 ने, अंशाला पण 12 ने गुणावं लागेल. मित्रांनो हे खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो, 12 × 2 = 24, 24 अंश/36 फास्ट करायचं आहे. ओके, एकाचं झालं. 3 अंश/6, पुढच्याचं पहा. 3 अंश/6, 36 करायचं आहे. 6 ला किती ने गुणावं लागेल, 6 ने, छेदाला पण 6 ने. मित्रांनो ही स्टेप करायची गरज नाही, आपण डायरेक्ट वरून सुद्धा करू शकतो इथल्या इथंच, फक्त स्पष्टीकरणासाठी सांगत आहे. 3 × 6 = 18, 6 × 6 = 36. ओके, तिसरी संख्या 7 अंश/12, 12 चा छेद 36 करायचा आहे, 3 ने गुणलं, 7 × 21 = 32. पहा, 4 ही संख्याचे छेद 36 झाली, 34 संख्या कोणती आहे, 17 अंश/36. आता 4 ही छेद 36 झाले. आता छेद समान असताना लहानपणेपणा माहित आहे आपल्याला, ज्यावेळेस छेद समान असतात त्यावेळेस खरं बोलायचं. कसं बोलायचं, खरं, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान, छेद समान असल्यास. आता या ठिकाणी पहा, इथं अंश 24 आहे, इथं 18 आहे, इथं 21 आहे, इथं 17 आहे. मग सर्वात मोठा कोणता आहे, 24 मोठा आहे. कोणता आहे, 24. मग हे 24 अंश/36 कुणाचा आला समूल्य अपूर्णांक, 2 अंश/3 चा, पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा काढायचा. मित्रांनो छेद पाहणं खूप महत्वाचं आहे, छेद समान करता येतो का हे पहा मित्रांनो, त्यावरून आपल्या लहान मोठेपणा काढणं सोपं जाईल.
मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न आवड वाटला तर तुम्ही अपूर्णांक हा घटक आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे कशा प्रकारे लहान मोठेपणा पाहायचा आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। 4 अंश छेद 3 अधिक 4 अंश छेद 3 गुणिले 1 अंश छेद 3 अधिक 1 अंश छेद 3 चे सोपे रूप लिहा। पहिला पर्याय 11 अंश छेद 9, दुसरा पर्याय 13 अंश छेद 9, तीसरा पर्याय 19 अंश छेद 9, चौथा पर्याय 10 अंश छेद 3। मित्रांनो सोपे रूप लिहा। पदावली आपण पाहिलेली आहे, तब्बल 1 तासाचा ऑनलाइन क्लास आपण घेतलेला आहे, प्रत्येक घटकावर घेतलेला आहे। पदावली घटक तुम्ही पाहिला नसेल तर नक्की व्हिडिओ पहा, कशा प्रकारे सोडवायचं आहे। सूत्र माहित असेल आपल्याला, कंचे भागो भिव हे सूत्र माहित असेल तर हे उदाहरण काही सेकंदामध्ये सुटेल। चला पाहूया किती जणांना येतं, तुम्ही प्रयत्न करा, चुकू द्या पण प्रयत्न करा, कॉन्फिडन्स वाढण्यासाठी प्रयत्न महत्वाचे आहे। मित्रांनो आपले टार्गेट इयत्ता 5वी शिष्यवृत्ती या नावाने 6 ग्रुप आहेत व्हॉट्सअपला, त्या ग्रुपवर आपण दररोज सकाळी 8 वाजता ठीक सकाळी 8 वाजता ऑनलाईन टेस्ट देतो प्रत्येक विषयावर, मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी प्रत्येक विषयावर दररोज 10 प्रश्न टफ प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये येणारे प्रश्न असतात मित्रांनो। तसेच दररोज सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन क्लास असतो। मित्रांनो तुम्ही फर्स्ट टाइम आज व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सायंकाळचे ऑनलाईन क्लास आठवणीने पहा। चला किती जणांचं उत्तर आलं पहा, सोपे रूप लिहायचं आहे, प्रथम जशा तसं खाली लिहून घ्या, 4 अंश छेद 3 अधिक 4 अंश छेद 3 गुणिले 1 अंश छेद 3 अधिक 1 अंश छेद 3। मित्रांनो अशा वेळेस पदावली महत्वाची आहे, कंचे भागोभिव आता या ठिकाणी प्रथम बेरीज आहे नंतर गुणाकार नंतर बेरीज, पण आपलं सूत्र काय सांगतं, कंचे भागोभिव म्हणजे भागाकार गुणाकार, भागाकार आहे का नाही अगोदर गुणाकार करून घ्या मित्रांनो, जशाल तसं अगोदरचं लिहून घ्या, 4 अंश छेद 3 अधिक गुणाकार अंश अंशाचा, 4 × 1 = 4, 3 × 3 = 9, ओके अधिक 1 अंश छेद 3 पुढचं जशाल तसं लिहिला, ओके। आता आपल्याला हे सोडवायचं आहे, आत्ताच पाहिलेलं आहे आपण छेद समान करून घेतला की बेरीज सोपी जाते, काय जाते बेरीज सोपी जाते, ह्या ठिकाणी 3 आहे ह्या ठिकाणी 3 आहे आणि सर्वात मोठा छेद 9 आहे, म्हणजे आपण या सर्वांचे छेद 9 करू शकतो ना, मग ह्या 3 चा छेद 9 केला म्हणजे छेदामध्ये जर 9 लिहिलं 3 × 9 म्हणजे अंशाला सुद्धा 3 ने गुणावं लागल, 4 × 3 = 12 अधिक 4 अंश छेद 9 ला 9 ह्याचा छेद 9 आहे। आता ह्या 3 चा आपल्याला छेद 9 करायचा आहे, म्हणजे छेदाला 3 ने गुणावं लागेल, 3 × 3 = 9 अंशाला पण 3 ने गुणलं, 1 × 3 = 3, सर्वांचे छेद समान झाले का पहा, 9 9 9, छेद समान झाले की बेरीज करणं डोळे झाकून सुद्धा बेरीज होऊ शकते, 9 ला 9 अंशाची बेरीज करा, 12 + 4 = 16, 16 + 3 = 19, 19 अंश छेद 9 पर्याय आहे का बघा, 19 अंश छेद 9। मित्रांनो हे कधी येईल, ज्यावेळी तुम्हाला पदावली मधलं कंचे भागोभिव सूत्र माहित असेल आणि जेव्हा तुम्हाला छेद समान करायचा कसा करायचा। मित्रांनो छेद समान करण्यासाठी छेदाला ज्या संख्येनं गुणायचं त्या संख्येला अंशानं गुणायचं, त्यावेळी छेद समान झाला की बेरीज डायरेक्ट येते, समछेद अपूर्णांकाची बेरीज आपण शिकलेले आहोत। चला मित्रांनो समजला असेल, काही अडचण असेल तर कळवीत चला, कोणता यातला प्रश्न समजला नाही तर कळवा, पुढील आपण ज्यावेळेस ऑनलाईन क्लास घेऊ त्यावेळेस परत हा प्रश्न घेऊ आपण, तुम्हाला समजला नसेल तर, ओके। चला पुढचा प्रश्न पाहूया, 2 संख्यांचा गुणाकार 5 अंश छेद 6 आहे, जर एक संख्या 2 अंश छेद 3 असेल तर दुसरी संख्या कोणती। पहिला पर्याय 5 अंश छेद 4, दुसरा पर्याय 3 अंश छेद 4, तिसरा पर्याय 4 अंश छेद 5, चौथा पर्याय 4 अंश छेद 3। मित्रांनो अपूर्णांकावर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चारही क्रियावर प्रश्न येतात। मित्रांनो यासाठी आपल्या चारही क्रिया अपूर्णांकावर येणं खूप महत्वाचं आहे, मुलांना बेरीज वजाबाकी समजते पण गुणाकार आणि भागाकार कसा करायचा हे समजत नाही। आता हाच प्रश्न पहा, खूप मुलांना प्रश्न वाचण्यातच कळत नाही, आता काही जण काय करतात ह्याच ठिकाणी गुणाकार करायचा प्रयत्न करतात। प्रश्न समजून घ्या, 2 संख्यांचा गुणाकार 5 अंश छेद 6 आहे, एक संख्या 2 अंश छेद 3 आहे तर दुसरी संख्या कोणती। पहा एक संख्या दिली 2 अंश छेद 3, ओके दुसरी संख्या आपण एक्स मानू, काय म्हणूया एक्स, दोघांचा गुणाकार किती 5 अंश छेद 6, पहा 5 अंश छेद 6, एक संख्या आहे इथं 2 अंश छेद 3
दुसरी संख्या x मानली आपण आणि उत्तर आलं 5.6. आता आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. हे उत्तर काढण्यासाठी काय करायचं आहे, जशाला तशी ही संख्या घ्यायची आहे आणि ह्या संख्येचं व्यस्त करायचं. गुणाकार करून काय करायचं आहे, व्यस्त. व्यस्त म्हणजे उलटी, खालची संख्या वर, वरची संख्या खाली. 3.2 पहा काय केलं, ज्या वेळेस पण तुम्हाला एक संख्या काढायची असते त्यावेळेस गुणाकाराच्या वेळेस असं करायचं. काय करायचं, पुढची एकूण बेरीज गुणिले जी संख्या दिली त्याची व्यस्त करायची उलटी. ओके, आता काटछाट करूया. अंशात आणि छेदात कोणत्या पाड्यात आहे का बघा, कोणती संख्या इथं 2 आहे, 2 ने 5 ला भाग जाईल का, नाही. 3 ने 6 ला जातो का बघा, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. अंशामध्ये 5 × 1 = 5, छेदामध्ये 2 × 2 = 4, 5 × 4 = 4, पर्याय क्रमांक 1. हे करण्यासाठी अगोदर तुम्हाला व्यस्त कशी करायची समजणं महत्त्वाचं आहे. एक संख्या x मानायची मित्रांनो, म्हणजे दुसरी संख्या किती आहे, 5 × 4. अशा प्रकारे अपूर्णांकावरील प्रत्येक प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पहा मित्रांनो, प्रत्येक ट्रिक समजणं महत्त्वाचं आहे, कारण मेन परीक्षेमध्ये कोणता प्रश्न येईल हे कोणालाच माहित नाही. त्यासाठी जास्तीत जास्त सराव करा मित्रांनो. चला, समजला असेल येस म्हणत चला. तुमच्या कमेंट जेवढ्या येतील तेवढं मला समजेल की तुम्हाला हा प्रश्न समजला का. ओके, एक संख्या 2.3 आहे, दुसरी संख्या x मानली, दोघांची बेरीज, दोघांचा गुणाकार 5.6 आहे, दोघांचा गुणाकार 5.6 आहे, 5.6, मग उत्तर काढण्यासाठी 5.6 गुणिले याचा व्यस्त, याचा व्यस्त, व्यस्त म्हणजे वरची खाली, खालची वर संख्या, 3/2. सारख्या पाड्यात असतील तर 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 5/4, पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. एका भिंतीच्या 9/10 भागापैकी 3/5 भागात सुविचार लिहिले आहे, उरलेल्या भागात मुलाने चित्रे लावली आहेत, तर किती भागात चित्रे लावली आहेत. पहिला पर्याय 3/5, दुसरा पर्याय 3/10, तिसरा पर्याय 2/5, चौथा पर्याय 2/10. मित्रांनो, ज्यांना प्रश्न समजला त्यांना उत्तर लगेच आहे, त्यासाठी निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. प्रश्न समजून घ्या, कोणती क्रिया करणं महत्वाचं आहे, या ठिकाणी बेरीज करणं महत्वाचं आहे का वजाबाकी का गुणाकार का भागाकार. ज्यांना क्रिया कोणती करायची हे कळलं ते उत्तर अॅक्युरेट काढणार. चला, किती जण प्रयत्न करत आहात पाहूया, कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा मित्रांनो. मित्रांनो, या अगोदरचे तुम्ही ऑनलाईन क्लासचे व्हिडिओज आपल्या प्लेलिस्टमध्ये पहा मित्रांनो. प्रत्येक घटकावर बुद्धिमत्तेमधील सुद्धा अवघड आकृत्या कशा मोजायच्या, संख्या मालिकेतील पद कसं काढायचं, विसंगत पद कसं ओळखायचं, मित्रांनो प्रत्येक घटक पाहिलेला आहे. मराठीतील वचन, लिंग, इंग्रजीतील साऊंड ऑफ लेटर, प्रोनाउन्सिएशन, आर्टिकल्स, प्रत्येक घटक तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. चला, या प्रश्नाचं उत्तर किती जण झालं पाहा. एका भिंतीचा 9/10 भागापैकी, 9/10 भाग किती, 9/10 भाग, ओके, भागापैकी 3/5 भागात, 3/5 भागात किती भाग, 3/5 भागात सुविचार लिहिले आहेत. किती लिहिले, काय लिहिले आहेत, सुविचार. म्हणजे मित्रांनो, 9/10 भाग आहे, त्याच्यातल्या 3/5 भागामध्ये सुविचार आहे आणि उरलेल्या भागामध्ये चित्र आहेत. म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी केली की आपल्या चित्राचा भाग मिळेल. चला वजाबाकी करूया. आताचं सिम्बॉल लक्षात आहे ना, हे सिम्बॉल विसरू नका, खूप महत्वाचा सिम्बॉल आहे. तिरकस, वेगवेगळे छेद वेगवेगळे असले की हा सिम्बॉल लक्षात ठेवायचा. छेदाचा गुणाकार 10 × 5, 10×5 = 50. तिरकस, इथल्या अंशाचा इथल्या छेदाचा गुणाकार 9×5 = 45, वजा इथला अंश इथला छेद 3×10 = 30. ओके, 45 म्हणून 30 गेले, उत्तर आलं 15, छेदामध्ये 50. पर्यायामध्ये उत्तर आहे का पहा, 15/50. ज्यावेळी छेदामध्ये हे उत्तर नसेल त्यावेळी त्याचं काय करायचं, संक्षिप्त रूप करायचं. म्हणजे दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात आहेत का बघा, 15 × 50 = 5, 5 × 3 = 15, 5 × 10 = 50, 3/10. उत्तर आहे का, पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे सिम्बॉल. ज्या वेळेस पण छेद वेगवेगळा असेल त्यावेळेस छेदाचा गुणाकार, अंश छेद गुणाकार आणि यांची वजाबाकी करायची आहे. आणि पर्यायामध्ये उत्तर नसेल तर संक्षिप्त रूप द्या. अशा प्रकारे आपण शाब्दिक उदाहरण सुद्धा फास्टमध्ये सोडू शकतो. मित्रांनो, समजलं असेल, चला
पुढील प्रश्न पाहूया, काय अडचण असेल तर कळवा। चला हा प्रश्न आहे एमपी करा मित्रांनो, मुख्य परीक्षेला असे प्रश्न विचारले जातात। 3/7 मध्ये 3/7 ची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे उत्तर 3 येईल। पहिला पर्याय 2 वेळा, दुसरा पर्याय 3 वेळा, तिसरा पर्याय 1 वेळा, चौथा पर्याय 4 वेळा। प्रश्न व्यवस्थित समजून घ्या काय सांगितलं आहे। मुले प्रश्न समजण्यामध्ये चुकतात। 3/7 मध्ये 3/7 ची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे उत्तर 3 येईल। या वेळेस फक्त एक ट्रिक्स लक्षात ठेवायची, तुम्ही प्रयत्न करा, त्यानंतर तुम्हाला किती वेळ लागला पहा आणि आपल्या ट्रिक्स ने किती उत्तर लवकर येतं पहा। कळवित चला तुम्हाला ट्रिक्स आवडल्यास। तुमच्या कमेंट खूप महत्त्वाचे आहेत। खूप विद्यार्थी मला पालक फोन करून सांगतात, सर तुमचा मला व्हिडिओ आवडतो, ऑनलाइन क्लास, आपल्या ऑनलाइन क्लास ऑनलाइन टेस्ट मला फायदा होतो। खरं तुमच्या कमेंटमुळे एनर्जी येते मला, मग तुमच्यापर्यंत मी नवनवीन ट्रिक्स आणण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो। चला किती जणांचं उत्तर येतं चेक करूया। 3/7 मध्ये 3/7 ओके मध्ये किती वेळा 3/7 ची दुप्पट म्हणजे 3/7 ची दुप्पट म्हणजे किती, 3 ची दुप्पट 6, 6/7 किती वेळा मिळवायला लागतील म्हणजे एक्स बरोबर उत्तर किती आलं पाहिजे 3। हे कन्सेप्ट लक्षात ठेवा। काय सांगितलं आहे, 3/7 मध्ये 3/7 ची दुप्पट, दुप्पट म्हणजे अंशाला दुप्पट केली, 3 ची दुप्पट 6, 6/7 किती वेळा मिळवा म्हणजे 3 उत्तर येईल। ह्यावेळेस ही तुम्हाला कन्सेप्ट कळली की आता काय करायचं सांगतो तुम्हाला, फक्त उत्तर किती येणार आणि छेद किती आहे फक्त एवढा गुणाकार करा। उत्तर येणार आहे 3 आणि छेद आहे 6, 3 × 7 = 21, ही संख्या लक्षात ठेवा। आपल्याला अंशामध्ये 21 उत्तर आणायचंय, अंशामध्ये उत्तर किती आणायचं 21। आता अंशामध्ये किती उत्तर आहे 3, आता अंशामध्ये 3 उत्तर आहे, उत्तर 21 आणायचं आहे। मग अजून अंशामध्ये किती मिक्स करावं लागतील आपल्याला 18, कारण उत्तर 21 आणायचं आहे ना, 18 आणि 3 किती 21। आता अंश प्रत्येक वेळेस आता 6 असणार आहे, कारण आपल्याला 3/7 ची दुप्पट करायची आहे म्हणजे 6/7, अंश प्रत्येक वेळेस 6 आहे। आता 6 किती वेळेस घेतले 18 होईल, कळली कन्सेप्ट, 6 किती वेळेस घेतले 18 होईल, 6 × 3 = 18 म्हणजे 6 3 वेळा घेतल्यानंतर एकूण उत्तर किती येईल 3, म्हणजे 6 × 3 = 18, हे 18 आणि हे 3 21 झाले मित्रांनो। 21/7, 7 × 21 उत्तर आलं का 3, उत्तर अॅक्युरेट आलं म्हणजे 6/7 किती वेळेस घ्यावं लागेल 3 वेळेस। मित्रांनो हे आयएमबी प्रश्न केला, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न असतोच, ओके समजला, काय अडचण असेल तर कळवीत चला, ओके चला। चला आजचा शेवटचा प्रश्न पाहूया। साधा कंस 25 × 3/5 वजा मैरबी कंस 4/5 × 20 कंस बंद वजा कंस 6/3/5 कंस बंद मैरबी कंस। हे कंस खूप महत्वाचे आहेत, याचा अर्थ असतो की या कंसातला आधी आपल्याला कन्सेप्ट सोडून घ्यायचे आहे, हे लक्षात ठेवा। आतापर्यंत तुम्ही असं उदाहरण सोडविला नसाल, मग परीक्षेमध्ये असे उदाहरण येतात, समजलं। काही मुलं अगोदर हे सोडवायचा प्रयत्न करतात, नाही त्याच्या अगोदर तुम्ही ह्या कंसातलं अगोदर सोडून घ्यायचं, हे ट्रिक्स लक्षात ठेवा। ह्या कंसातलं अगोदर कन्सेप्ट पूर्ण सोडून घ्या, पुन्हा याच्याकडे या, हे ज्याला कळलं नाही तर हे तुम्ही करत बसलात तर तुमचं उत्तर चुकेल, तुमचं उत्तर चुकेल। त्यासाठी अगोदर हा कंस सोडून बघा, तुम्हाला सरळ उद्या पदावली माहित आहे। प्रथम आपण सोडून बघूया कंस 4/5 × 20, व प्रथम ह्याचं करून पाहूया, 4/5 × 20 5 × 5 = 20 उत्तर आलं 16, किती उत्तर आलं 16, पहिल्या कंसात 16 आलं। वजा दुसऱ्या कंसामध्ये काय, 6/3/5, हे कन्सेप्ट खूप कळणं महत्वाचं आहे मित्रांनो। काय सांगितलंय 6, मित्रांनो भागिले असलं की आता आपण वेस्ट शिकलेलो आहोत, वरचं खाली खालचं वर, गुणिले करायचं आणि खालची संख्या अंशातली छेदात, छेदातली अंशात, छेदातली अंशात घ्यायची, अंशातली छेदात घ्यायची, हे ज्याला कळलं त्याला उत्तर येणार। भागिले ज्या ज्या वेळेस येईल अपूर्णांकामध्ये त्यावेळेस पुढच्या संख्येचा वेस्ट करायचा। आता पहा 3 × 3 = 3, 3 × 2 = 6, 2 × 5 म्हणजे उत्तर किती आलं 10, 16 + 10 बरोबर उत्तर आलं 6, 16 ह्या कंसाचे 10 ह्या कंसाचं दोघांची वजाबाकी। आता ह्या कंसाकडे येऊया आपण, ओके
25 चा 3 अंशेद 5, 25 चा 3 अंशेद 5, 6 म्हणजे गुणाकार 3 अंशेद 5, 5 एक 5, 5 5 25, 5 3 15, मध्ये वजा बाकी आहे वजा, ह्या पूर्ण कंसाचे उत्तर किती आलं 6, 15 वजा 6 9, उत्तर आपलं 9 आलेलं. मित्रांनो प्रथम हा कंस सोडविणं खूप महत्वाचं आहे, ज्याला हे समजलं त्याला उत्तर अॅक्युरेट आलं. तुम्ही इथं जर करत बसलात, प्रथम ह्याचं उत्तर काढलात, याच्यातून हे वजा केलात, पुन्हा हे वजा केलात, तर तुमचं उत्तर चुकू शकतं. त्यासाठी महत्वाचं आहे की अगोदर हा कंस सोडून घ्यायचा, त्यानंतर ह्या संख्यातून हे हा कंसातली संख्या वजा करायची, उत्तर आलं 9. मित्रांनो आपण अपूर्णांकावरील जास्तीत जास्त प्रश्न कशा प्रकारे सोप्या पद्धतीने सोडविता येईल याचा स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. आजचा ऑनलाईन क्लास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच इतर प्रत्येक घटकाचे व्हिडिओ तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये पहा. आवडल्यास इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना तुम्ही आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा. तुम्ही सर्वजण देत असलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.